श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक महिन्यातील पौर्णिमा आणि या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत मी तुम्हाला पाच वस्तू सांगणार आहे तर यापैकी एक वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यामुळे जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाते तुम्हाला जर शत्रु पीडा असेल काही दोष असतील तर हे सुद्धा नष्ट होतील त्यामुळेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवरजून ही वस्तू टाकायची आहे दिवाळीमध्ये आपण अभ्यंग स्नान करत असतो अभ्यंग स्नान म्हणजे काय तर तेल सुगंधित उठणे अत्तर लावून आपण दिवाळीच्या पहाटे स्नान करत असतो त्याप्रमाणेच दिवाळी इतकेच महत्त्व या त्रिपुरारी पौर्णिमेलासुद्धा आहे अभ्यंग स्नान जे आहे तर ते सूर्योदयापूर्वीच केले जाते त्यामुळे तुम्हाला उद्या सुद्धा सूर्योदयापूर्वी ब्रह्ममुहूर्तावरती अभ्यंग स्नान हे करायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला उठायचं आहे म्हणजे सकाळी साडेचार ते सहा तर या दरम्यान आपल्याला उद्या स्नान करायचं आहे या दरम्यान वातावरणामध्ये वात जो आहे तर हा जास्त प्रमाणात असतो त्या प्रकारेच आपल्या शरीरामध्ये देखील वाताचे प्रमाण हे जास्त असते आणि अशा वेळी जर आपण स्नान केलं तर ते शरीराला फायदेशीर असते त्याप्रमाणेच या ब्रह्ममुहूर्तावरती दैवी लहरी ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणात सकारात्मक असतात त्यात उद्या पौर्णिमा आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेला पौर्णिमा आहे त्यामुळे उद्या विष्णूंच्या ज्या लहरी आहेत तसेच शिवांच्या ज्या लहरी आहेत तर त्यासुद्धा जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असणार आहेत आणि पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती त्या अतिशय प्रभावी असणार आहेत त्यामुळे आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती स्नान हे करायचं आहे आता त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर या पौर्णिमेला एवढं महत्त्व का आहे तर या दिवशी शिवांनी त्रिपुरासूर नावाचा जो दैत्य होता तर त्याचा वध केला होता आणि देवांना त्यांचे गेलेले सर्व वैभव हे परत मिळवून दिले होते त्यामुळे सर्व देवांनी दीपोत्सव साजरा केला होता आणि त्यामुळेच उद्या त्रिपुरारी पौर्णिमेला आपण त्रिपुरवात लावतो त्याप्रमाणेच दीपदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे तर याचेसुद्धा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत तर ते तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आपल्या शरीराची कांती तजेलदार व्हावी स्नायू बलवान व्हावेत तर यासाठी सुद्धा आपण सकाळी जर स्नान केले तर ते फायदेशीर असते तिळाचे तेल हे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते त्यामुळे तुम्ही तिळाचे तेल हे सुद्धा अंगाला लावू शकता आणि प्रत्येक भागानुसार प्रांतानुसार काही पद्धती या बदलत असतात तर आपण या ज्या पाच वस्तू आहेत त्यापैकी तुम्ही पाचीच्या पाचवी वस्तू टाकू शकता किंवा एक वस्तू जरी टाकली तरीसुद्धा चालेल या दिवशी आपण हे स्नान करताना या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका किंवा तुम्ही एका सेपरेट पाण्यामध्ये या वस्तू टाका आणि यातील थोडं थोडं पाणी प्रत्येकाने घरातील जर प्रत्येक सदस्याने आंघोळ करताना थोडं थोडं यातील पाणी घेतलं तरीसुद्धा चालू शकतं आता या कोणत्या वस्तू आहेत तर तुम्हाला चिमूटभर हळद तर ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आंघोळ करताना तुम्ही चिमूटभर हळद टाका किंवा एक तांब्यामध्ये तुम्ही तांब्याभर पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि यातील पाणी तुम्ही प्रत्येकाच्या बादलीमध्ये थोडं थोडं जरी ओतलं तरीसुद्धा चालेल त्याप्रमाणेच दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुम्ही थोडासा कापूर हा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आपल्याला माहीत आहे की कापूर जो आहे तर तो वातावरणातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट करत असतो त्यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट व्हावी आणि आपलं शरीर जे आहे तर त्यामध्ये सकारात्मक लहरी निर्माण व्हाव्या तर यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर जो आहे तर तो टाकायचा आहे त्याप्रमाणेच कापराप्रमाणेच आपण अजून एक वस्तू ती म्हणजे गंगाजल आपल्याला माहीत आहे की गंगाजल हे अतिशय पवित्र मानलं जातं त्यामुळे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर चार थेंब गंगाजल हे टाका किंवा तुम्ही त्याऐवजी गुलाबजल किंवा गुलाबत्तर तर हे सुद्धा टाकू शकता किंवा थोडंसं मीठ तर या ज्या वस्तू आहेत म्हणजे गंगाजल गुलाबजल गुलाबत्तर चिमुटभर हळद किंवा थोडंसं मीठ किंवा कापूर तर या वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करू शकता किंवा यापैकी कोणतीही एक वस्तू जरी टाकली तरीसुद्धा चालेल त्याप्रमाणेच उद्या आपल्याला शिवांचा गणपती बाप्पांचा तसेच माता लक्ष्मी आणि विष्णू यांचा विधिवत अभिषेक करायचा आहे आणि त्यांची विधिवत पूजा करायची आहे आता हे झालं की आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे त्याप्रमाणेच आपल्याला या दिवशी संध्याकाळी त्रिपुरवात ही सुद्धा लावायची आहे बघा उदय तिथीनुसार पौर्णिमा जी आहे तर ती आहे परवा परंतु त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे तर याची त्रिपुरवात ही प्रदोषकाळी लावली जाते त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा ही उद्या आहे आणि उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा ही परवा असणार आहे उद्या सव्वीस नोव्हेंबरला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी पौर्णिमेची जी तिथी आहे तर या तिथीला प्रारंभ होणार आहे आणि या तिथीची जी समाप्ती आहे ती परवा सत्तावीस नोव्हेंबरला दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा उद्या आहे आणि त्रिपुरवात जी आहे तर ती सुद्धा आपल्याला उद्या लावायची आहे त्रिपूर वात म्हणजे काय तर सातशे पन्नास वाती एकत्र एक असतात आणि अशी वात मार्केटमध्ये सुद्धा सहज अवायलेबल होते किंवा तुम्ही घरी बनवू शकता त्रिपूर दैत्याचं प्रतीक म्हणून या दिवशी वातीचं हवन केलं जातं आता काय करायचं आहे तुम्हाला तर यासाठी तुमच्याकडे हवन कुंड असेल छोटंसं तर ते घ्या किंवा तुम्ही मातीचा एक दिवा घेऊ शकता आणि आपल्या घराच्या पूर्व दिशेला आपल्याला ही वात लावायची आहे म्हणजे वातीचं हवन हे आपल्याला करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही त्रिपुरवातीचं हवन करणार आहात तर त्या ठिकाणी जमिनीवरती आपल्याला सर्वप्रथम थोडंसं पाणी त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि जमिनीची पूजा करायची आहे आणि त्यावरती आपल्याला आपण ज्या अक्षता अर्पण केलेल्या आहेत तर थोड्याशा त्या अक्षता तिथेच ठेवून त्यावरती आपल्याला मातीचा जो दिवा आहे तर तो ठेवा तुमच्याकडे हवनकुंड असेल तर ते ठेवायचं आहे त्यालासुद्धा तुम्हाला चारही बाजूने हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता फुल अर्पण करायचे आहेत आणि या हवनकुंडाची किंवा मातीच्या दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे आणि जी त्रिपुरवा तुमच्याकडे आहे तर ही त्रिपुरवात तुम्ही जाळण्यापूर्वी थोडा वेळ तुपामध्ये भिजवून ठेवा तुपामध्ये भिजवा किंवा तुपामध्ये भिजवणे शक्य नसेल तर तेलामध्ये भिजायला ठेवा जेणेकरून हे हवन जे आहे तर ते व्यवस्थित होईल यानंतर ह्या दिव्याची म्हणजे त्या मातीच्या दिव्याची किंवा मा हवनकुंडाची पूजा झाल्यावर त्यावरती आपल्याला ही त्रिपुरवात जी आहे तर ती ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक ते दोन कापूर ठेवायचे आहेत यानंतर हे कापूर आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि हे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ही जी वात आहे तर तीसुद्धा प्रज्वलित होईल आणि तुम्हाला एक एक चमचा असं तुम्हाला तुपाची आहुती सुद्धा द्यायची आहे तुम्ही तुपाची आहुती दिली तरी चालेल नाही दिली तरीसुद्धा चालेल ही जी त्रिपुरवात आहे म्हणजे ह्या ज्या सातशे पन्नास वाती आहेत तर त्या आपल्याला पूर्णपणे जाळायच्या असतात पूर्णपणे याचं हवन आपल्याला करायचं असतं त्यासोबत तुम्ही चमच्या चमच्या तुपाची आहुतीसुद्धा देऊ शकता देशी गाईचं शुद्ध तूप यासाठी तुम्ही वापरा आणि या तुपाची आहुती देत तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करू शकता नवारनव मंत्राचा जपसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जो ज्या देवाचा मंत्र येतो तर या देवाचा मंत्र म्हणतसुद्धा तुम्ही या तुपाची आहुती देऊ शकता परंतु तुपाची आहुती देणं हे कंपल्सरी नाही तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता नाही तर तुम्ही फक्त त्रिपुरवात जरी जाळली तरीसुद्धा चालेल ही त्रिपुरवात जाळणं म्हणजेच आपल्या आयुष्यातील अंधकार हा आपल्याला दूर करायचा असतो म्हणजे ज्याप्रमाणे शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि सर्व देवांचे वैभव त्यांना परत मिळवले सर्व देवांवरील संकट जे आलं होतं तर ते दूर केलं त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यातील सुद्धा अंधकार दूर व्हावा आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत दुःख आहेत तर त्याचे सुद्धा निवारण व्हावे यासाठी ही वात जी आहे तर ती जाळली जाते ही वात जी आहे तर ती आपण घरामध्ये जाळू शकतो किंवा तुम्ही शिवमंदिरामध्ये सुद्धा जाळू शकता शिवमंदिरामध्ये त्रिपुरवात जाळणे याला खूप महत्व आहे शक्य असेल तर आवजून शिवमंदिरामध्ये हे त्रिपुरवात जाळा तुम्ही शिवमंदिरात आणि घरी तर असं दोन सुद्धा दोन्ही ठिकाणीसुद्धा म्हणजे शिवमंदिरात सातशे पन्नास वातींची एक त्रिपुरवात आणि घरी सातशे पन्नास वातींची एक त्रिपुरवात असं दोन ठिकाणीसुद्धा जाळू शकता किंवा फक्त घरात जाळलं तरीसुद्धा चालेल आणि आपण जो देवाला दिवा लावतो तो वेगळा आणि ही जी त्रिपुरवात आहे तर ती आपल्याला वेगळी जाळायची आहे अशा प्रकारे उद्या त्रिपुरवात जाळण्याला खूप आणि खूप महत्त्व आहे तसेच दीपदानालासुद्धा खूप महत्त्व आहे तर हे दोन्हीसुद्धा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेत की दीपदान कसं करायचं कुठे करायचं किती दिवे दान करायचे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्कीच पाहू शकता व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा